नमस्कार, गणपती बाप्पा विशेष। आज आपण मस्त असे पान मोदक बनवणार आहोत। दिसायला एकदम सुबक, आकर्षक आणि खायलाही तेवढे सुंदर आणि चविष्ट हे पान मोदक बनतात गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी। हा आपण मोदक बनवू शकतो। बनवायला एकदम सोपा आणि खायला तेवढाच चविष्ट असा हा मोदक बनतो। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढई गरम झाली की गॅस मध्यम करायचा आहे आणि त्याच्यावर इथे मी एक वाटी मावा घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम इथे मी मावा घेतलेला आहे। तो आपल्याला 1 मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे। आम्ही इन्स्टंट मावा बनवलेला आहे। त्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अगदी 5 मिनिटात तुम्ही घरच्या घरी मावा बनवू शकता। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी बनवायला एकदम सोपी जाईल। आता ह्याच्यामध्ये मी पानचा फ्लेवर येण्यासाठी मी ते पान क्रश वापरलेलं आहे। जे केक बनवताना क्रश वापरले जाते तो त्या क्रशचा मी ते वापर केलेला आहे। आणि 2 चमचे साखर घालायची आहे। इथे पिठी साखरेचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर अजून जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही 3 चमचे साखरेचा वापर केला तरीही चालेल। आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे पान क्रश नसेल तर तुम्ही जे बाजारात पान मिळतं ते तोडून टाकलं किंवा त्याचा ज्यूस करून टाकलात तरीही त्याचा छान फ्लेवर येतो। आता इथे मी सुंदर कलर येण्यासाठी ग्रीन कलर टाकलेला आहे, म्हणजे जे आपले मोदक आहेत ते छान सुबक आणि आकर्षक असे दिसतील। त्यासाठी मी ते ग्रीन कलरचा वापर केलेला आहे। आता हे सर्व परत एकदा आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप चविष्ट मोदक लागतात आणि अगदी झटपट बनतात, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। गणपतीमध्ये भरपूर कामं असतात, रोज नैवेद्यासाठी काय बनवायचं आपल्यापुढे प्रश्न असतो। तर अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला याचे मोदक बनवायला घ्यायचे आहेत। आता इथे मी एक मोदक पात्र घेतलेलं आहे, त्याला साईडने तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावणे गरजेचं आहे, त्याच्याने काय होतं जे आपण मोदक साच्यामध्ये भरतो आणि जेव्हा आपण डिमोल्ड करतो तेव्हा ते इझिली निघले जातात। जर तूप नाही लावले तर ते मोल्डला चिटकण्याची शक्यता असते, म्हणून तूप इथे लावायचं आहे। आता हे जे सारण आहे ते आपण मोल्डमध्ये चांगलं भरून घ्यायचं आहे, चांगलं दाबून भरायचं आहे। आता मध्ये मी ते छेद करत आहे, ह्याच्यामध्ये मी ते गुलकंद आणि फ्रुटी फ्रुटीचं मिश्रण बनवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। म्हणजे छान पान फ्लेवरचा मसाला पान असा त्याचा छान फ्लेवर येतो। आता हे वरून कोट करून घेऊया आपण चांगलं, म्हणजे जे आतलं मिश्रण आहे ते बाहेर येणार नाही। जर बोटाला चिकटत असेल तर तुपाचा हात लावून तुम्ही ते स्टफिंग करू शकता। आता आपण काढूया। इथे पाहू शकता किती छान सुबक असे आपले मोदक तयार झालेले आहेत। इथे पाहू शकता किती सुंदर आणि आकर्षक असे हे पान मोदक दिसत आहे। कलरही किती सुंदर वाटत आहे। आता आपण सर्व मोदक अशाच प्रकारे करून घेऊया। आता हे मस्त असे पान मोदक खाण्यासाठी तयार झालेले आहेत। गणपती बाप्पाला तुम्ही रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्यासाठी दाखवू शकता। तर कसे वाटली आजची रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।